राजकीय आरक्षणाला मुदतवाढ देण्याची गरज आहे, कारण अनुसूचित जाती जमातीतील अनेक जाती अशा आहेत ज्यांच्यापर्यंत अद्यापही लाभ पोहोचलेला नाही आणि जाती ज्यांना या सभागृहात येण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे या आरक्षणाला पुढील 10 वर्षात नाही तर 40 वर्ष लागले तरी मुदतवाढ मिळायला पाहिजे असं प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विशेष अधिवेशना दरम्यान विधानसभेत केली आहे. पुढील 10 वर्षांसाठी अनुसूचित जाती जमातीच्या राजकीय आरक्षणाला केंद्र सरकारने 126वी घटना दुरुस्ती करून मुदतवाढ दिली आहे. या विधेयकाला बुधवारी विशेष अधिवेशन घेऊन विधानसभेत मंजुरी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवताना फडणवीस विरोधी पक्षांची भूमिका मांडली. फडणवीस म्हणाले, आरक्षणाची व्यवस्था नोकरी शिक्षणापुरती नाही तर विषमता मुक्त समाज निर्माण करण्यासाठी उभी करण्यात आली आहे. 1932 मध्ये पुणे करारा अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तत्कालीन पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्यामध्ये एरवडा सहकार्यगृहात येथे हा करार झाला होता. यामध्ये 8 प्रांतात 147 जागा अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय झाला होता. हे केवळ भारतातच नव्हे तर जगात ज्यांना समतापूर्ण समाज निर्माण करायचा त्या सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.